मुंबई के तिलक नगर में आरोग्य अमृत तुल्य की 117 शाखा का उद्घाटन संपन्न हुआ। इस शाखा में अनेक प्रकार की चाय के साथ खाने पीने की सभी सुविधाएं उपलब्ध हैं। आरोग्य अमृत तुल्य की पूरे महाराष्ट्र में 132 शाखे उपलब्ध हैं। ब्यूरो रिपोर्ट, खबरें आज भी। सर, आपलं नाव सांगा आणि काय आज उद्घाटन होतं आणि किती तुमचं ब्रांच आहे? मी महेश बिराजदार, आरोग्य अमृत तुल्य या शाखेचं 117 नंबर या शाखेचं आज चेंबूर इथे उद्घाटन होत आहे। ओवरऑल महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या ठिकाणी आजपर्यंत 132 शाखा वितरित केल्या गेलेल्या आहेत, त्यापैकी 117 नंबरची शाखा आज चेंबूर इथे ओपन होते। सर, आज जो आरोग्य अमृत तुल्यमध्ये काय विशेषता आहे त्याची चहाची? चहाबद्दल म्हणायला गेलात तर पहिली गोष्ट म्हणजे आमची चहाची अप्रतिम चव, त्यासोबतच आरोग्य आणि स्वच्छता आम्ही बाळगली आहे। या व्यतिरिक्त म्हणाल तर बऱ्याचशा लोकांना ज्यांच्या शरीरासाठी जसा चहा सुटेबल आहे तो चहा आमच्याकडे अगदी टेस्ट आणि आरोग्य दोन्हीचं कॉम्बिनेशन एकत्र करून आमच्याकडे चहा आम्ही बनवलेले आहे। लोकं चहासाठी कसं ते आकर्षित होणार ते चहा? पहिली गोष्ट म्हणजे चहाची चव, याच्यावरती लोक आकर्षित होणारच आहेत। प्लस वेगवेगळ्या गोष्टींवरती किंवा एखाद्या काही आजारांवरती आमच्याकडे जो काही चहा उपलब्ध आहे त्यासाठी लोक आम्हाला नक्कीच पसंती देतील मुंबईमध्ये सुद्धा, अशी आम्हाला आशा आहे। मुंबईमध्ये सर आपली किती ब्रांच आहे? मुंबईमध्ये साधारणतः आपले 23 ब्रांचेस आहेत। आपलं नाव सांगा आणि काय जे उद्घाटन चहाचं आज अमृत तुला आहे जो? माझं नाव संतोष सजाने, मी या आरोग्य अमृतलेचा एक पार्टनर आहे 117 नंबर शाखेचा। आणि वैशिष्ट्य म्हणजे खूप दिवसापासून आता चाललं होतं की काहीतरी एक नवीन कन्सेप्ट घेऊन यावी। मग कसली कन्सेप्ट घेऊन यावी की बोललो आपण आरोग्य पण बघितलं पाहिजे प्लस टेस्टही दिली पाहिजे। तर मग आम्ही आरोग्य अमृतलय महेश बिराजदार यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं, यांचं बघितलं, यांचे सगळे सर्व बिझनेसेसचा मॉड्यूल बघितला, तर आम्हाला खूप छान वाटलं। टेस्ट वाटली, टेस्ट पण खूप छान आहे आणि जो चहा आहे तो चहा पूर्णपणे आरोग्य म्हणजे आपल्या शरीरासाठी उपयुक्त आहे। तर मग आम्ही विचार केला की ठीक आहे, आम्ही एक शाखा इकडे ओपन करून बघू। चहा सांगते सर अजून काय लोकांना ग्राहकांना कसं आकर्षित होतो चहा? म्हणजे चहाचा की दुसरा अजून काय ते प्रोडक्ट आहे जेवणाचं? आता चहा बघितलं तर आमचे एक 7-8 व्हरायटीचे चहा आहेत। आता एक नवीन चहा नवीन उपयोग केलेला आहे, डायबिटीस चहा। डायबिटीस चहा म्हणजे तो एक असा प्रकारचा चहा आहे जो तुम्ही 25 डेज या 26 डेज तुम्ही रेग्युलर घेतला तर तुमचं डायबिटीस कंट्रोलमध्ये येऊ शकतं। तर ते पण एक चहा आहे। नंतर ग्रीन टी आहे, गुड फॉर हार्ट, परत ब्लॅक टी आहे। तर असे वेगळे प्रकारचे पण 8 टाईप्स ऑफ चहा आहे आणि अमृततुल्यचा चहा तो अप्रतिम आहेच। टेस्टलाही खूप छान आहे आणि आरोग्यालाही खूप छान आहे। आणि प्लस खाण्याचं जर म्हटलं जातलं तर सर्व जे खायचे पदार्थ आहे सर्व हायजेनिक आहे आणि ऑइल फ्री, म्हणजे जे शरीरासाठी खूप उपयुक्ती आहे। आपलं नाव सांगा आणि काय आज ओपनिंग होता कशासाठी कुठला हे तुम्ही कसा विचार केला की आज चहाचे दुकान इथे आपण चालू करूया? बरं, माझं नाव आहे मुक्ता धामणकर, मी टिळक नगरलाच राहणारी आहे आणि आम्ही आज आरोग्य अमृतुल्याचे 117 ब्रांच टिळक नगरमध्ये सुरू केली आहे। टिळक नगर हे असं हब आहे जिकडे बरेच वेळा बरेच लोक एक्सरसाइज फ्रीक आणि फार हेल्थ कॉन्शियस आहेत,
त्यामुळे आम्हाला असं काहीतरी इथे सुरू करायचं होतं की लोकांना अट्रॅक्ट पण व्हायला पाहिजेत, परत त्यांना आरोग्य रिलेटेड हेल्थ रिलेटेड गोष्टी आपण पुरवल्या पाहिजेत. म्हणून आम्ही चहा त्याच्याबरोबर अनेक प्रकारचे आपले ट्रेडिशनल इंडियन स्नॅक्स आणि ब्रेकफास्ट आयटम्स आहेत ते पण इंट्रोड्यूस केलेले आहेत. त्यामुळे दिस इज जस्ट टू इंट्रोड्यूस हेल्थ ॲज वेल ॲज गुड फूड फॉर ऑल दी तिलकनगर रेसिडेंट्स आणि आजूबाजूचे पेस्तम सागर एरिया आहे, घाटकोपर एरिया आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना आपण काहीतरी चांगलं द्यावं ह्या दृष्टीने ही ब्रँच सुरू केलेली आहे. नाम बताइए और क्या चाय का जो आरोग्य अमृत तुल है किस तरह से आपने सोचा है मार्केट में लाने के लिए? मैं योगिता मिटगांवकर और मेरे हस्बैंड गुरु मिटगांवकर, हम दोनों मतलब हमने हमारे यहाँ फोर पार्टनर्स हैं और ये जो फ्रेंचाइजी है जो हमारे साथ है, हम सब साथ में मिलकर हमने डिसाइड किया कि चेंगू एरिया में हमारे तिलक नगर में ऐसा स्नैक्स नहीं है. यहाँ पर इडली वड़ा सांभर सब अवेलेबल है, लेकिन जो हमारा ट्रेडिशनल स्नैक्स जिसे कहते हैं कि जैसे पोहा उपमा ये सब है वो यहाँ पर नहीं मिलता है. तो हमने वो सोच के और प्लस यहाँ की क्राउड का जो हेल्थ कॉन्शियस है उस हिसाब से हमने ये सारे स्नैक्स यहाँ पर रखे हैं और ये फ्रेंचाइजी हमने सिलेक्ट की. इतने सारे फ्रेंचाइजी देखने के बाद हमें ये फ्रेंचाइजी बहुत अच्छी लगी जो दिल को छू गई. और हमारे जो महेश जी है वो भी उनका जो समझाने का तरीका है हर चीज़ के बारे में और हमारे स्टाफ को जिस तरह से वो हैंडल करते हैं समझाते हैं वो सबसे हटके है. बस हम यही दुआ करते हैं कि हमारे जो ब्रांच है वो ऐसे ही चलती रहे हो और ये हमारा साथ आगे भी ऐसे ही देते रहो. सिर्फ यही ब्रांच नहीं, हम और भी आगे और ब्रांचेस डालना चाहते हैं. बारे में आपका किस तरह से विचार आया और क्या कहना चाहते हैं सर इसके बारे में? नमस्कार, मैं गुरुनाथ मिटगांवकर, बीजेपी मुंबई सचिव और आज ये ब्रांच मेरी मिसेस योगिता मिटगांवकर और उनके फ्रेंड अमृता धामनकर, संतोष ससाने, अभिजीत लाघवे, उन्होंने मिलकर बनाया. आज का दिन श्री प्रसाद लाड जी आमदार और मेरे दोस्त डायमंड मर्चेंट दीपक कपाड़िया जी उनके आश्रय हो गया, संपन्न हो गया. ये फ्रेंचाइजी के संस्थापक हैं महेश बिराजदार जी और उन्होंने अभी तक कम से कम 132 ब्रांचेस बनाई और 117 ब्रांच ये हम लोग की ब्रांच है आज जिसकी ओपनिंग हो गई. ये आरोग्य अमृत तुल्य चाय ऐसी है, मतलब आरोग्य के लिए बहुत अच्छी है मतलब. और इसके इसमें जो उपमा पोहा उसके साथ में हम लोग रखने वाले और कम रेट में मतलब इधर के मध्यम वर्ग के लोगों के लिए भी वो पॉसिबल हो सके ऐसे ही हम लोग के मिसेस ने सोचा उसके बारे में. इसके लिए उसका भी मैं धन्यवाद करना चाहता हूँ और ऐसा ही आगे हम लोग ब्रांच बढ़ाते जाएंगे और आप भी हमारा साथ देते जाना. बस इतने में जवाब होगा. थैंक यू सर.